साप्ताहिकांना जाहिराती देण्याबाबत अकोल्याचे ज्येष्ठ पत्रकार धांडे यांची मंत्री नामदार उदय सावंत यांना निवेदनाद्वारे मागणी. आता सविस्तर वृत्त. शासनाच्या जाहिरात यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्षभरात सात दर्शनी जाहिराती देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश धांडे यांनी अकोल्यातून विधानभवनावर मोर्चा काढला. यावेळी मंत्री नामदार उदय सावंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी साप्ताहिकांना वर्षभरात सात दर्शनी जाहिराती द्याव्यात, नॉन अप्रुव्हल साप्ताहिकांची 2019 पासूनची थकबाकी बिले देण्यात यावी, तालुका स्तरावर पत्रकार भवनाची निर्मिती करावी, माहिती अधिकारात शासकीय कार्यालयांची पत्रकारांना निःशुल्क माहिती पुरवावी, पत्रकारांना अनुदानित घरकुल देण्यात यावे, जिल्हा परिषद पंचायत समिती व मनपामध्ये पत्रकारांना पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा, पत्रकारांना निःशुल्क एसटी प्रवासाची सवलत देण्यात यावी आदी विषयांवर सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली. ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीनं आम्ही अकोल्याहून नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला आणि आम्ही मंत्री महोदय त्यांना विजय उदय सावंत जे आहेत त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनमध्ये आम्ही वर्षभराच्या आम्हाला दर्शनी सात जाहिराती मिळण्यात याव्या आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली मंत्री महोदयासोबत आणि त्यांनी आश्वासन दिलं की आपल्याला वर्षभरात सात जाहिराती आम्ही देऊ एवढीच आमची चर्चा ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीनं करण्यात आली. मी ग्रामीण पत्रकार परिषदचा महाराष्ट्राचा अध्यक्ष पी टी धांडे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.